जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। सर, माजी खासदार व्यंकटेश खाते यांनी अशी मागणी केली आहे की जे कोविड हॉस्पिटल आहेत खासगी, ज्यांच्याकडे 30 बेडच्या वरती जे कॅपॅसिटी आहे, अशांना ऑक्सिजन निर्मिती करण्याची परवानगी द्यावी आणि 50% रक्कम शासनाने द्यावी अशी मागणी केली। नाही, आता बघा, हे सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल कमर्शियल आहे। जर आपण 30 बेडचं हॉस्पिटल म्हणत असेल तर त्यांना इन्कम चांगला आहे आणि हे काही जनरेशन प्लांट जास्त काही महाग नाही आहे। निम्म्या 20 किंवा 25 लाखामध्ये आम्ही बसवल्या, ही काही मोठी गुंतवणूक नाही आहे। कारण आता गव्हर्नमेंट म्हणतं की तिसरा वेव पण येऊ शकतो, त्यामुळे हे कामातच येणार आहे। इट इज अ टाईप फिक्स असेट आहे, असेट बनणार आहे। आणि त्यामुळे जे पॅनिक होतो की एखादी मशीन ऑक्सिजन सप्लायरचा प्लांट खराब झाला तर ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन नाही। आणि आपण बघत आहे महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू पण झालेला आहे। त्यामुळे माझी हेच विनंती राहील की सगळे जे मोठे हॉस्पिटल आहे त्यांनी आपले इन्व्हेस्टमेंट करून हे प्लांट बसून घ्यावे। हां, तुम्हाला जर वेंडर्स नसेल भेटत तर आम्ही दिल्ली मुंबई जे आमचे वेंडर्स आहे किंवा आपण महाराष्ट्रात कुठेही वेंडर आहे त्यांना आपण त्यांना सप्लाय करण्याचं आपण प्रावधान हे करू शकतो। परंतु माझी हेच विनंती आहे की त्यांनी स्वतःचे हॉस्पिटलमध्ये जे मोठे आहे त्यांनी किंवा दोन हॉस्पिटल मिळून करावं किंवा एक जे हॉस्पिटल मोठे त्यांनी स्वतःहून करून घ्यावं आणि हे ऑक्सिजनचा तुटवडा आपण संपवू शकतो। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।